या एपिसोडची सुरुवात आपण पराशर गुहेपासून करतोय. मागील एपिसोड जर आपण अजून पाहिला नसेल तर त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व आय बटनमध्ये मिळेल, तेव्हा मागील एपिसोड देखील नक्की पहा. अंधारगावपासून पुढे पराशर गुहेकडे जात असताना वाटेतच अशा काही जुन्या वास्तू पाहायला भेटतात. या वास्तूंची पडझड झालेली पाहायला भेटते व तसेच या पडझड झालेल्या वास्तू अडचणीमध्ये झाकून गेलेल्या पाहायला भेटतात. त्याच रस्त्याने पुढे आल्यानंतर एक पडझड झालेली वास्तू आपल्याला पाहायला भेटते आणि त्याच्या शेजारीच पाहायला भेटतो तो नरसोबाच्या खिंडीमध्ये असणारा दरवाजा. या दरवाजातून बाहेर पाहिल्यावर निसर्गाचं एक अतिशय सुंदर असं रूप अनुभवायला भेटतं. येथून आता आपण जाणार आहोत कालीबुरजावर. लता मंगेशकरांच्या बंगल्यापासून वरती आल्यानंतर आपल्याला पाहायला भेटतो तो कालीबुरुज. या जागेवरून बुरुजाची रचना स्पष्टपणे पाहायला भेटते. बुरुजावरती जाण्यासाठी या अशा प्रकारच्या पायऱ्या आहेत. पायऱ्या चढून वरती आल्यानंतर एक सुंदर असा नैसर्गिक नजारा अनुभवायला भेटतो. याच कालीबुरजावरती एक खच आपल्याला पाहायला भेटते की जी 180 डिग्रीमध्ये आहे, की जिचा वापर त्या काळी 180 डिग्रीमध्ये तोफेला फिरवण्यासाठी केला जायचा. या बुरजाचा वापर वारणीचं खोरं व तसेच कासारीचं खोरं या दोन खोऱ्यांमधला असणारा प्रदेश व तसेच समोरच असणाऱ्या मार्कंडेयच्या डोंगरावरील पावनगडावरती नजर ठेवण्यासाठी केला जायचा. याच कालीबुरजाच्या बाजूला आणखीन एक दरवाजा पाहायला भेटतो. याच दरवाजाजवळून दिसणारं हे दृश्य डोळ्यामध्ये साठवल्यानंतर आता आपण जाणार आहोत पराशर गुहेकडे. लता मंगेशकरांच्या बंगल्यापासून पुढे आल्यानंतर पाहायला भेटते ती पराशर गुहा. जांबा खडकामध्ये बनलेल्या या गुहेमध्ये पराशर ऋषींची मूर्ती पाहायला भेटते. या गुहेबद्दल सांगायचं झाल्यास या गुहेमध्ये एकामागोमाग एक अशा चार खोल्या आहेत. या गुहेचं वैशिष्ट्य म्हणजे पावसाळ्यामध्ये येथे पाणी पाझरत नाही व तसेच उन्हाळ्यामध्ये या गुहेमध्ये उकडत देखील नाही. हे आहे धान्य कोठार. असं म्हणतात या धान्य कोठारामध्ये जवळपास 4 ते 5 लाख धान्याची पोती मावायची. वरती दिसणारं हे होल धान्याच्या सुरक्षिततेसाठी पावसाळ्यामध्ये बंद केलं जायचं. धान्य कोठाराच्या जवळच अशा काही जुन्या वास्तू पाहायला भेटतात.
मी आता येते ते आता लवाच्या शेजारी आहे आणि माझ्यासोबतच आता इथे राजदीप दादा आहे. तर या तलावाबद्दल थोडक्यात माहिती आपल्याला राजदीप दादा सांगेल. आज तुम्ही जो समोर पाहताय त्याचं नाव आहे सोमेश्वर तलाव. त्याला महाराजांच्या काळात सोमट्याचा तलाव असं मावळे म्हणत. तर तुम्ही फर्जंद पिक्चर बघितला असेल तर फर्जंदमध्ये या तलावाचा उल्लेख आहे. एवढंच. आजचा भाग आपण येथे संपवतोय. तेव्हा पुन्हा एकदा भेटूयात अशाच आणखीन एका भन्नाट व्हिडिओ सोबत. तोपर्यंत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करून साईडची बेल आयकॉन प्रेस करा.